राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल 80 निर्णय. बैठकीमध्ये नॉन क्रिमी लेअरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याचा प्रस्ताव. देशाचं अनमोल रत्न हरपलं. उद्योगपती रतन टाटा यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रतन टाटांच्या श्वान प्रेमाचा किस्सा सांगत राज ठाकरेंनी शेअर केली पोस्ट. श्वान आजारी असल्यानं टाटांनी चक्क प्रिन्स चार्ल्सची भेट केली रद्द. राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा. अहमदनगर आता अधिकृतपणे अहिल्यानगर. जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याची अधिसूचना जारी. रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव. मुख्यमंत्री शिंदेंनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडला शोक प्रस्ताव. रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरीमन पॉइंट इथल्या एनसीपीएमध्ये. सर्वधर्मीयांनी वाहिली रतन टाटांना श्रद्धांजली. रतन टाटांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची हजेरी. राजकीय, उद्योग आणि सेलिब्रिटी विश्वातील अनेक दिग्गजांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.